ची जेजूरी देव गेले जेजूरा निळा घोडा अगड तुम्ही नगारा सोन्याची जेजूरी देव गेले जेजूरा निळा घोडा पाऊ मे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा ओबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल आता काहीही झालं तरीही माझे बानूकडे जाणे अपरिहार्य आहे. आता माझी वाट संपूर्ण ब्रह्मांडही अडवू शकत नाही. देवी क्षमा असावी. मी श्री खंडेरायांना थांबवू शकलो नाही. हे देवी, हे महाकाल, जागी हो माते, जागी हो आणि विनाश कर या साऱ्याचा विनाश. देवी जागी हो, जागी हो, जागी हो, जागी हो. देवी जागी हो, तुझ्या त्या रौद्र रूपाला जाग कर. देवी जागी हो. म्हासा तू आज दिवसभरात हे काय केलंस? या सृष्टीला लागलेले ग्रहण केवळ तुझ्या क्रोधासाठी तसेच ठेवायचे होते? म्हासा तुझ्या क्रोधाला मी सामोरा जात आहे, परंतु या प्रकारात इतर जीवही ओढले जाणार नाहीत हे तुझे दायित्व आहे. ही परिस्थिती कोणी आणली? याला कारणीभूत तुम्ही आहात. म्हासा,
आपण एकमेकांवर अपार प्रेम केलं आहे असे असताना तुला असे हे दोषारोप करणे शोभत नाही। इथे माझी शोभा झाली आहे, सारा जग हसत आहे मला। हा माझा अपमान आहे आणि तो मी विसरू शकत नाही। मी तुम्हाला तिच्याकडे जाऊ देणार नाही। तुम्ही जेजुरी सोडून गेल्याचं कळलं, ह्या वाटेवरून आपण जाणार म्हणून आपली वाट पाहत हा राहिलो आहे देवा। शुक्राचार्य, शिवभक्ती करणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयात माझा निवास आहे, तेव्हा आपण इथे येण्याचे कष्ट का घेतले? देवा, आपण श्री मार्तंड भैरवांचं रूप घेतल्यानंतर सगळी व्यवस्था नव्यानं बांधायला घेतली होती। आता कुठे समाजाची घडी नीट बसते आहे बघ आता हे सगळं कोण पाहिल? म्हाळसा, जेजुरीच्या सिंहासनाचे दायित्व तिच्यावर सोपवले आहे आणि सहाय्य करायला प्रत्यक्ष श्री विष्णू सोबत आहेत, तेव्हा चिंता नसावी। आपल्या विवाहात सप्तपदीच्या वेळी पंचमहाभूतांच्या साक्षीने तुम्ही जी वचन घेतली होती त्याचं काय झालं? तुम्ही कधीही असत्य वचन घेत नाही, मग त्या वचनाचं काय? दिलेल्या शब्दाला न जागणे तेही आपल्या प्रिय व्यक्तीच्या, हा गंभीर अपराध। धरित्री देवी, तू माझ्या समोर प्रकट हो। हे देवी, आज तुम्ही मला जेजुरीत का बोलावले आहे? हे धरित्री देवी, तुझ्यावर सारी जीवसृष्टी उभी आहे, तू सगळ्यांचा सांभाळ करतेस। तुझ्या गर्भात ज्वालामुखी निद्रिस्त आहे, त्याला जागा कर आणि तुझ्या कंपनाने श्रीखंडेरायांना थांबव। देवी, हे साक्षात जगतपालक आहेत, मी हे कृत्य कसे करू? तूही एक स्त्री रूप आहेस, तुला माझे दुःख का कळत नाही? आणि तुला जर ते कळत नसेल तर माझी आज्ञा आहे। तशी आपली इच्छा देवी। आठवण्यासाठी खोलवर स्मरण कर, खोलवर स्मरण मी केले आणि मला मीच सापडले।
मी म्हाळसा जिच्याशी खंडेरायांचा विवाह झाला, तुमची अर्धांगिनी हीच माझी ओळख आहे। माझे स्थान मी दुसऱ्या कोणालाही घेऊ देणार नाही। स्वतःच्या पती पुढे अशी संकट उभी करताना मला आनंद होत नाही, पण काय करू, तुम्हीच ती वेळ आणली आहे। आता माझ्या हातात एकच उरले आहे, ते म्हणजे तुम्हाला थांबवणे। देवा क्षमा सावी। हे धरित्री, हे करताना भोळ्या भाबड्या जीवांचा आणि सृष्टीचा विचार करायला हवा। क्षमा सावी देवा, पण प्रत्यक्ष श्री म्हाळसा देवींनी आज्ञा केल्यावर माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता। हे धरित्री देवी, मी माझे दायित्व विसरलो नाही, तुला शांत व्हायलाच हवे। धरित्री देव्यै नमः, नमो नमः स्वः। श्री धरित्री देव्यै नमः, नमो नमः स्वः। श्री धरित्री देव्यै नमः, नमो नमः स्वः। मला तुझ्याकडे येताना वाटेत कितीही विघ्न आली तरीही मी येईनच। मला तुझ्याकडे येण्यासाठी कोणीही अडवू शकत नाही। हे म्हाळसा देवी, तुम्ही आज्ञा केल्याप्रमाणे मी श्रीखंडेरायांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते थांबले नाहीत। असं कसं होऊ शकतं? तू तुझ्या कंपनाची तीव्रता वाढवायला हवी होती, ज्वालामुखीचा उद्रेक अजून मोठा करायला हवा होता।
आणि त्यांना थांबवायला हवे होते. देवी, ते साक्षात महादेव आहेत. त्या सृष्टीचे कर्ता कर्विता आहेत. त्यांच्यासाठी काहीही अशक्य नाही. पण त्यांनी त्यांचे शिवत्व माझ्या स्वाधीन केले आहे. ते इथे या देवघरात शक्तिरूपात जागे आहे. देवी शांत व्हा. शिवाची शक्ती आणि सत्ता अमर्यादित आहे. त्यांना हरवणे शक्य नाही. का नाही? मी ते करून दाखवेन आणि त्याला तूही साक्षी असशील. तुला माझ्या शक्तीची कल्पना नाही. देवी मी तुम्हाला ही शरण आहे. परंतु तुम्ही क्रोध आवरला नाही तर तुमच्या हातून खूप मोठे अघटित घडू शकते. माझे पती परत आले नाहीत तर तसंच होईल. शांत व्हा देवी, शांत व्हा. माझ्या या अघोरी साधनेमध्ये हा अडथळा कसला? नाही, हे कदापि शक्य नाही. अशक्य हे, अशक्य. माझा माझा दारू गड बाळा कोठून घेऊ नकोस. दारू गड माझा माझा ऐक माझं माझा माझा दारू गड ग माझा दारू गड. अहो अहो तुम्हीच काहीतरी करा ना. तरी मी आपणास बजावले होते की तिचे मन दुखावेल असे काही करू नका. पण आपण नाही ऐकलेत माझे. मी जे काही केलं ते आपल्या मुलीच्या भल्यासाठीच केलं. आपल्या सगळ्यांवर रागवून तिने स्वतःला आतमध्ये कोंडून घेतलंय. आपल्याला तर तिचा स्वभाव ठाऊकच आहे. आता जोपर्यंत ती शांत होणार नाही तोपर्यंत ती काही बाहेर येणार नाही. पण आपण असं हातावर हात धरून सारं पाहत राहायचं का? आत माझी कोर कशी असेल? तिच्या जीवावर काही भेटलं तर नसेल ना? काहीतरी करा हो. तुम्ही नुसते उभेच राहा इथे. दारू गड़ गई.